पराकाष्ठाशी करूया परंपरेने. आता समन्वय मला घालायचा आहे. भगवान श्री हरीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा, प्रासाद वास्तू, कलशारोपण, एक पीठस्थ देवतेचं पूजन, तत्संबंधान हवन, तत्संबंधान आवाहन, श्रीहरी सिंहासनावरती विराजमान आणि प्रातिवार्षिक वर्धापनाचा सोहळा. प्रातिवार्षिक काही लोक 3 वर्ष 1.5 वर्ष करतात, ते बरं नाही. जे व्रत स्वीकारलंय ते अखंड कायम अव्याहत अशा प्रकारचं असलं पाहिजे. अजून एक तुम्हाला मी धन्यवाद देतो उद्धव, की या लोकांनी काय केलं, वेगळ्या काळातला तिची मुहूर्त काढला असता तर पुन्हा तो दिवस वर्धापनाच्या प्रीत्यर्थ पाळावा लागला असता. परंपरेच्या सप्ताहाच्या कालावधीमध्ये म्हणजे ज्ञानोपायाच्या समाधीच्या कालावधीच्या काळात मुहूर्त तिथी नक्षत्र निवडून तुम्ही ही पुनर्प्राण प्रतिष्ठा आणि वर्धापन लिहिणं ठेवल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि या अभंगाकडे येतो. भेटीसाठी प्रपंचाधिकाचा सर्वसंग परित्याग करावा लागतो. त्याच्यासाठी सगळे सुवेरे आप्त गोत्र सबांध सपिंडी या सगळ्यांचा त्याग करावा लागतो. त्याच्यासाठी प्रातिभासिक भौतिक मिथ्या पदार्थाला कफलक मानावं लागतं. जगतातल्या सगळ्या सुखाला तृणवत मानावं लागतं, मृत्तिकावत मानावं लागतं. तरी स्वप्नात सुद्धा त्याच चित्र रेखाटलं जात नाही. स्वप्नात सुद्धा त्याला अनुलोम रेचक कुंभक पूरक अगर्भ सगल्भ प्रगल्भ त्या प्राणायामाच्या गती कराव्या लागतात. समप्रमाणात रेचक कुंभक पूरक करावं लागतं. आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. थंडगार पाण्यात जावं लागतं. नाभीला त्याचा स्पर्श व्हावा लागतो. अंग हलक हलक वाटायला लागतं. आणि मग शांभवी मुद्रा कल्याण मुद्रा
शिव मुद्रा मुष्टि प्रणाम ही सगळी गोमुख मुद्रा धीर मुद्रा या सगळ्या कराव्या लागतात तरी स्वप्न सुद्धा चित्र येत नाही यासाठी वेदांची पारायण करावी लागतात पण पारायण करू नये वेदाचा तो अर्थ आमासी चढावा एराणी व्हावा भारण वाटावा अर्थसंगती कळत नाही ईश्वर साक्षात्कार होत नाही त्यासाठी वितरागी बैरागी व्हावं लागतं तरी सुद्धा स्वप्नातही देवाचं स्वरूप प्रकट होत नाही यासाठी याग करावा लागतो यागात आहुती चुकली तर कर्माचं फळ मिळत नाही यागात आव्हान करताना मंत्र ढळला तर मंत्र म्हणणारा मंत्र ऐकणारा वेळा कसा होतो एवढं कर्मानुष्ठान अवघड आहे तरी सुद्धा स्वप्नात येत नाही याजसाठी जप याजसाठी जप एवढे पुराण लिहिले मुख्य उप आणि उप तरी चित्ताची स्थिरता नाही कृष्ण स्मरणाने चित्ताची स्थिरता झाली असंतोष दिसला चेहऱ्यावरती आणि नारदाने विचारलं महर्षी आ चतुर्वदनो ब्रह्मा तुम्हाला चार मुख नाहीत पण तुम्ही ब्रह्मदेव आहात तुम्हाला तीन डोळे नाहीत पण तुम्ही साक्षात शंकर आहात तुम्हाला चार हात नाही पण साक्षात विष्णू आहात एवढी बुद्धिमत्ता तुमची असताना तुम्हाला समाधान नाही सम्यक आधान नाही काय करू नारदा कृष्ण चरित्र गा कृष्ण चरित्र गायलं समाधान वाटलं व्यासेही अमुक ग्रंथ केले श्लोक सगळ्यांच्याच पाठात आहे का ते पाठ वेग आहे मद्वयम भगवयम चैव प्रत्रयम चतुष्टयम नालिम पानी पुराणानी पुष्कम गारुडमेव च एवढे पुराण लिहिले तरी सुद्धा साक्षात्काराची अनुभूती नाही महाराष्ट्रातल्या संतांचं पूर्ण मोठं परमभाग्य केवढं परमभाग्य आता उत्तरेतल्या एका संतांची कथा सांगतो आणि अभंगाचा भाव पुढे विस्ताराने घेऊन जातो सुरदास आंधळे होते आप्पा आंधळे सुरदास खूप भजन केलं विनयवरती देवाला खूप गायलं आणि मला येत नाही गाण्याचं काही पण सुरदासजी भगवंतासाठी केदार नावाचा राग गात असायचे आणि भगवंताला केदार फार आवडत भगवंताला केदार फार आवडतो केदार गायला भगवान प्रसन्न होत असायचे येत नाही नागपण काय येत नाही हा तर माझ्या जीवनात चांगून येऊ आल्यावर मी मैफिल केल्या असत्या विलंबित सुरुवातीच्या थाळी द्यायच्या चाली म्हणल्या असत्या न आल्यामुळे देवाने मला बसवलं केदार राग भगवंताला फार परमप्रिय का रे असं त्याची सुरुवात आहे मला माहिती नाही ते जसं साहेब आता परवा गेल्या आठवड्यात म्हणायचे त्यांचं काय ठरलंय मला माहिती गुरुजींचे अवहेलना नाही थांबा पण थांबा आता असा केदार गायला की भगवान प्रसन्न होत असायचे शांताराम महाराज प्रसन्न होत असायचे भगवंताने डोलत डोलत सुरदासांच्या समोर यायचं त्यांनी कानपुरा घ्यायचं आणि आळवायचं आपल्याकडे भजन म्हणजे असं आहे की ते कंबर बांधणे टोटा बांधणे पकवास घेणे तो स्वरात लावणे बिना मग ता मग ते भजन किंवा मग सांगणे म्हणजे कीर्तन उत्तरे देवाचं संकीर्तनच कीर्तन गुणानुवाद म्हणजेच कीर्तन राधे राधे गोविंद गोविंद नारायण नारायण स्मरण म्हणजेच कीर्तन सुरदासजी गात होते त्यांना याला
खूप आळवलं खूप आळवलं एवढं आळवलं एवढं आळवलं की भगवान प्रसन्न झाले आणि सुरदाजींच्या समोर उभा राहिले आणि सुरदाजीला म्हणाले सुरदाजी काय अपेक्षा तुमची काय हवंय तुम्हाला सुरदाजी म्हणाले बस कलवा उचलायच्या बोले क्या म्हणा बस आपको देखने के लिए मुझे नयन की जरूरी है बोले भगवान का चेष्टा करना रही भगवान म्हणाले सुरदास जी आपको तो नयन दिए है सुरदास जी म्हणाले भगवान दिया है आंख नयन लेकिन मैं देख नहीं सकता मैं अंधा हूं अच्छा देख नहीं सकते तो क्या करना चाहिए बस कृपा करो सुरदास जी और भगवंतानी कृपा की आणि सुरदाजींना डोळे आले सुरदाजींनी त्या श्रीहरीला त्या त्रिविक्रमाला माधवाला कृष्णाला कण्हवाला विठ्ठलाला निहाळलं पाहिलं ओरडत बसले तीन तास त्या स्वरूपाला पाहून अंग प्रत्यंग प्रत्येक अवयवाला हात लावला आणि सुख घेतलं आनंद घेतलं कन्हैयाचे कान कसे डोळे कसे ओठ कसे फणोट कशी वक्षस्थल कसे बाजूबंद कसे पाय कसे कोवळे पद्मागा हे सगळं पाहिलं त्या सावळ्याचं कंकण स्वरूपाला आलिंगन दिलं आणि तीन तासानंतर भगवान म्हणाले सुरदासजी और क्या चाहते हो या प्रश्नाचं उत्तर देताना सुरदासजी म्हणाले भगवान जो देखना सा सो पूरा देख लिया अब मुझे नयन आंखों की जरूरत नहीं मेरी दृष्टि पूरी बंद कर दो दृष्टांत संपला माझा कीर्तनानंतर माझ्या जीवनातला पुढचा प्रयोग असा आहे की सात सात दिवस संत चरित्र गुणानुवाद उत्तम कोणींचा पाहावं साथीला उत्तम तबला उत्तम सिंध वाहिली आणि कथा त्याच कीर्तन तेच आहे गाथा कीर्तनच आहे ज्ञानेश्वरी पारायण कीर्तनच आहे पहाटे उठून तुम्ही काकड आरती करता हे कीर्तनच आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र होईल हरिपाठ कीर्तनच आहे विठ्ठल अर्थ असा आहे एका श्रीहरी खीरीच संताला जगतातल्या अन्य पदार्थाची अपेक्षा आणि आवश्यकता नाहीच त्याच कारण आहे एरती माईक दुःखाची नाही आधी अंती अवसान व सत्य काय सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला पुढचा प्रश्न आहे कागा हा लाविला जगला का हे जगत अधिक आका आणि तो प्रासी भाषिक मला कशासाठी दाखवला मला आवश्यकता आहे तुझी तू मला मिळशील कशामुळे हा प्रश्न विचारला नामदेव म्हणाले सोपा सल्लाय संतापाई माथा किविता इथपर्यंत सरळ आहे पण पुढचे शब्द ऐका आणि अधोरेखित करा सद्भावी सद शब्द सत शब्दाचं बदललेलं स्वरूप आहे आणि सत शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म सत शब्दाचा अर्थ आहे श्रीहरी सत शब्दाचा अर्थ आहे परमात्मा सताचं भान आणि असताचं ज्याला निर्भान आहे त्याला संत म्हणायचं सत असताचं विलक्षण ज्ञान आहे त्याला संत म्हणायचं आणि त्याच यथार्थ साधन चतुष्टय संपन्न श्रीमंतीनं अधिकारी महापुरुष परंपरेतल्या एखाद्या सत्पुरुषाच्या करवी कृपेन जेने हा गोपाळ कृपा
सगळ्या निवारल्या गेल्या परिणाम काय पद्मनाभ जोडीला पद्मनाभ नाव कशा वाटतो त्याच्या नाभीत न चतुर्वदन ब्रह्म्याचा जन्म असल्या कारणास्तव त्याचं नाव पद्मनाभ जोडीला श्रीयांची प्राप्ती होती याकरिता संतापाळी माथा 8:48 मिनिट झाले संतापाळी माथा ठेविता सद्भावे काय होत गड्या तेने भेटे देव आपया आता काही करू नका मला काही काही म्हणजे तुम्ही न्यायशास्त्र शिकायला पाहिजे तुमच्या आता दंड आहे तुम्हाला आचार्य उपाधी मिळाली काही म्हणजे तुम्ही वेदांताच्या प्रक्रिया सांगायला पाहिजे काही म्हणाले संस्कृत प्रस्थानस्त्रयावर तुम्ही व्याख्यान प्रवचन व्याख्यान सिंहासनाधीश्वर प्रवचन करायला पाहिजे तुम्ही ध्यान धारणा यम नियम प्राणायाम प्रत्याहार या संस्कृत विरोधी ओळीवर 4-4 दिवस बोलायला पाहिजे मी त्याला उत्तर दिलं वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जागे आणि निजनिष्ठे बखाऊन वादकाला जे फळे तेच गायकाला गायकाला जे फळे तेच मला मला जे फळे तेच तुम्हाला निमंत्रण देणाऱ्याला जे फळ आहे तेच अन्नदात्याला आहे अन्नदात्याला जे फळ आहे तेच हा दुःख्याचं ताट आणणाऱ्याला फळ पक्व जर कणिक आणणाऱ्याला तेच फळ आहे कळलं का ताळ हातोडी बांधणाऱ्याला तेच फळ आहे कर्मात कर्म कराल तसं फळ आहे परमार्थात जे कराल त्याचं सगळ्यांचं फळ एकच आहे अपेक्षाच करू नका ते प्राप्तच होत ते प्राप्तच होत खरं सांगू का मी जर कीर्तन भजनात नसतो ना तो लुटारू चोर लफंगा व्यभिचारी पापी झाला असतो ही कृपा कोणाची जेने हा गोपाळ माझ्या काळात जुन्या काळात आळींद जे जे आले ना काही गोवा लोकांना अक्षराचा स्वप्नाचाही दृष्टांत नाही बाकी नाही काय का अक्षराचा अक्षर शत्रूच स्वरण व्यंजन विभक्ती प्रत्यय धातुरूपावली उत्पत्ती लांबच अक्षराची ओळख नाही असे बुवा आपल्या गावावरून जेव्हा ज्ञानोबाऱ्याच्या आश्रयाला आळंदीला आले गुरुवर निष्ठा ठेवली 4-5 घरी माधुकुरी मागितली आणि अजान वृक्षाखाली बसून फक्त ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अक्षरावर बोट फिरवली ती माणसं न्यायाचरण वेदांत वाचस्पती महाराष्ट्रात झाली जे कृपा केली हरिता यावर ही कृपा कोणाची संतांचीच कृपा आहे आज तुम्हाला नाव आहे अण्णाला नाव आहे शांताराम बाबाला नाव आहे तुमचे नाव घेऊन तो घेतात कशामुळे घेतात जे धाव्यावासी नाव घेतले असते आम्ही नसते घेतले मी तर नसते घेतले मी 4 कीर्तन बंद केले वास्तुशांती लग्न दशक्रिया आणि नेत्यांचा वाढदिवस त्याच कारण मला कीर्तनानंतर विचारा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मिळायला बोलणं मिळत पण समाधान कमी असत नाही बाकी कळ तुम्हाला मिळायला बरं मिळत पण समाधान कमी असत इथं कमी मिळत पण समाधान अधिक असत माझं वाक्य ऐकल्यामुळे कदाचित पाषाणा पाझर फुटत माझ्या जीवनात मी आतापर्यंत याबद्दल कुठे वर्णना केलेली नाही आणि उर्वरित काळातही देवाने मला अशी कुबुद्धी देऊ नये आणि देणारा सुद्धा कमी देण्याची कुबुद्धी येऊ नये आम्ही मागितलं का काहींना न मागताच अधिक मिळत मग ते म्हणतात मागू नका विठ्ठल आता मी जरा बिंदास्त हे विधान का करतो त्याच कारण आहे मला कामापुरतं आश्रम आहे कामापुरतं उत्पन्न आहे
आणि उत्तम जीवन जगण्याची देवान एक संधी दिल्यामुळे एक तीन चार जरी कीर्तन केली महिन्याची तीनच कीर्तन करायची काही गोष्टी अशा सस्पेन्स ठेवल्या पाहिजेत त्या समाजासमोर येतात कामा शेवटपर्यंत शपथविधीपर्यंत कळलं नाही पाहिजे पेपरला लिहिल्यानंतर संपादक लिहित असतात या मतास मी सहमत असेल असे नाही सभी बोललेल्या कीर्तनाच्या विधानाशी मी सहमत असेलच असे नाही प्रासंगिक त्या प्रसंगाला आठवलं ते बोललो माझं कोणी वहिनी नाही आणि माझा कोणी मित्रही माझा मार्ग वेगळा संतापाई माता देविता सद्भावी तिने भेटे देव विना प्रयास सहज लिहिलया सहज देव प्राप्ती होती सहज सहज एक व्यक्ती मला भेटली आणि ती मला म्हणाली महाराज पंढरपूरला यायचं म्हणलं मी पण निघालो चला गाडी बसला टोल नाका माझा भिजे माझा गाडीचा मेंटेनन्स माझा ड्रायव्हरला पगार माझा मी बसलो मधल्या शिटावर त्याला बसवलं पुढे त्याला मी विचारलं कुठे बसता तो म्हणा तसं काय ना आपलं पुढे बसतो तसं काय तसं काय त्या तुझं मार बस ना बस तुझं खाणं पिणं नाश्ता मी तर काही घेत नाही तसं काय नाही मारा तुम्ही दिला तर नाश्ता तुला करता आणि पंढरपूरला गेल्यावर ही झाली चेष्टा इथपर्यंत सोडून आता गांभीर्य चंद्रभागे स्नान केलं पुंडलिकाला नमस्कार केला गुरुजी आणि पुढे सोपांडला रावळात गेलो आणि श्रीहरीला निहाळून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून घळ 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 रावळात माझं कीर्तन झालं आणि डोळ्यातून त्याच्या घळ घळ पाण्याच्या धारा लागल्या मी त्याला विचारलं काय बाबा तुला मी गाडी घेऊन आलो काही बोललो नाही तुला अपेक्षित मी जे हवं ते दिलं तुला रडायला काय झालं तुम्हाला महाराज एक खरं बोलू का माझ्या पंढरपूरला आज येण्याचं मणी ध्यानीच नव्हतं सहज लिलया मी हात केला तुम्ही गाडी उभी केली आणि मला पांडुरंगाचं तुमच्या कीर्तनामुळं जवळून दर्शन मिळालं सहज प्राप्ती झाली चालता बोलता दृष्टांत संपला सर मित्रांनो उद्या परवा टाळ्यावर किंवा इथून गेलं आठवल्यानंतर शांताराम बाबा तुम्हाला मला सहज येऊ आला सहज सहज मला मी याच प्रांगणाची गोष्ट आहे का कुठलं प्रांगण आहे पुण्यातच आहे मी एवढा लाडात आलो मी कीर्तनात पूर्वी मी लाडात येत असायचो आता मी तो लाड पण नाही केला त्याचं कारण आहे लाड करून तेवढेच मिळायचे काळकरी प्रेमाचे नाही केलं तर तेवढेच मिळायचे मी एवढा लाडात आलो की मी वांना शांताराम बाबांना असं कडेवरच उचललं खरी गोष्ट नाही कुठली गोष्ट सुतारवाड्याची गोष्ट मला काही विचारलं काय होतो नाही त्यांना एवढे वृद्ध माणसं उपासाने उचललं की प्रेमाने मला आनंदाच्या भावात उचललं ते म्हणजे तुम्हाला काय कळलं म्हणजे सहजानंद प्राप्त झाला कोणता आनंद मच्छेंद्राला स्नान करताना तत्वज्ञान असंच मिळालं मच्छेंद्रा लाघले सहज स्थिती विनाशायास काही लोकांना विशारद अलंकार करावा लागतो पण तुमच्या वडिलांची आजोबांची बंधुबांची तुमच्यावर कृपा असते तुमच्या वाजवण्यात बोलवा गाण्यात बोलवा भजनात बोलवा राहण्यात बोलवा स्वरात बोलवा आचरणात बोलवा प्रपंचात बोलवा सर्वांनी
कीर्तनात असं बोलायला गेलो मी वा एक पोरा म्हणला महाराज काही बोल नका माझ्याकडे नाही येत त्या वा वाक्यामध्ये जुळलं पाहिजे धागिनता आग गीता हे आपल्याच परंपरेत त्या लोक जोडता गेलं नानासाहेब माणसे यांची परंपरा आहे ना मी एक कहुना बोल गुरुजींच्याकडे शिकली एक कहुना ही मंडळी सगळी त्या क्रमातली परंपरेतली तुम्ही दोघांनी तुमच्या गुरुपूजनाला खऱ्या अर्थाने मला बोलवायला हवंय कीर्तनासाठी नाही समाधानासाठी सत्कार होतात माझा करूच नका हो तुमचा माझ्या डोळ्याने मला पाहू द्या माझा करूच नका किती सुंदर माणसं आहे तुम्ही काय तुमच्या हातात देवाने गुण दिलाय काय तुमच्या गाण्याचं माधुर्य दिलंय सर्वांनी साखर आ हा 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 कोणत्याही बाजूनी चाखा गोडच एज्युकेटेड आला सायंटिस्ट विचार म्हणतो तो म्हणा महाराज माझी एक शंका आहे काय साखर खालच्या बाजून कशी लागेल तुम्ही त्याला म्हणलो तुला सेन लिहून देऊ मी गायचंय बेटा घे तुस कोण्या बाजून बघा ती गोडच आहे संतांचं जीवन तर जगत आहे सगळ्या बाजून गोड दिपा नाही गोटी पाठी घालू नका पण साखरेच्या बाबतीत सर्वांगी पूर्ण अंगानं ती गोड आहे तद्वत जीवन आहे संतांच परिणाम देणे भेटे देव आपल्या मनवो नि संता अगदी प्रासादिक त्यांना फिरताय सगळे चरण फिरताय कशासाठी संता पायी माथा ठेवायचा कारण काय तेने भेटले देव मनवून संतांच्या चरणावरती लिंग व्हायचं अहो ब्रह्मांडाचा नायक त्यांच्या घरी काम करतो मनवून ब्रह्मांडाच्या नायकाला संतांच्या संगतीत पुन्हा पुन्हा राहण्याची जन्मजन्मांतरात इच्छा म्हणून कशा करिता म्हणून म्हणून शरण जावे सर्व भावे कारण पार म्हणून बहु आहे करुणावंत म्हणून तुका म्हणे साक्षाले म्हणून तद्वत तिने भेटे देव आपे आप म्हणून म्हणून संता सप्ताहा पुरते भजावे अखंड भजावे मी काही भावनेचा उद्रेक करत नाही कृतज्ञता नावाचा आपल्या जीवनात एक भाग असला वसंत काका कुठे गेले हे आमच्या बाबांचे वडील सोपान बाबा कृष्णाजी सळके पंचावन्न ते चौपन्न वर्ष हा माणूस आळंदी ते पंढरी ध्वज गुढी पताका धर्मकेतू ब्रह्मदंड नारायण वासुदेव ज्यांना जो अर्थ कळवतो घ्या बर का माझ्याकडे शब्द आनंद आहे तुम्हाला अपेक्षित तो घ्या लघुशंकेला चालले तरी ध्वज कुठे टेकवायचा गुढी कुठे मांडायची पताका परिसरातला ओळखीचा वारकरी आला म्हणजे त्याने कल्पी इकडे साखर त्याच्या हातात द्यायची कपडाला बुक्का लावायचा आणि त्याला जाण्या येण्याचे पैसे द्यायचे त्याला म्हणायचं तुझ्याकडे गुढी धर तुझ्याकडे पताका धर आणि ज्ञानोपारायच्या रिंगणात शितोळे सरकारांचा आश्वत पळायला लागला
अश्वाच्या पायाखालची माती घ्यायची, आपल्या कपाळाला लावायची, धन्य म्हणायचं, डोळ्यातून आसवाच्या धारा लागायच्या आणि अंग गदगद होत असायचं, शरीर थकलं, वृद्धोपकाळ जवळ आला. मी चातुर्मास करण्याच्या निमित्तानं आश्रमात थांबलो. आश्रमात थांबल्यावर आश्रमातले सगळे सदस्य त्यांच्याकडे जात असायचे. मी 15वा अध्याय, 9वा अध्याय, 12वा अध्यायचं गीतेचं पठण केलं. अंतःकालेच मामेव स्मरण उत्वा कलेवर, कळलं का? दोन शब्द बाहेर पडायचे, हा हा हरी, हा हरी, हा हरी. माझी आई मला म्हणली, हे बघ वारी चालू आहे, आषाढीची वारी पूर्ण झाल्यावर शरीराने ते पिंपळूच्या शेळकी वाढते, पण आषाढीतल्या पौर्णिमेचा पंढरपूरचा काला झाल्यावरच ते देव ठेवतील. ज्ञानेश्वरी वाचन केलं, तुलसीयुक्त श्री हरीच्या चरणाचं तीर्थ दिलं आणि मी उगीच माझ्या भोळ्या भावानं, मी काही ज्ञानी नाही प्रकांड, मी प्राज्ञ नाहीये, मी सर्वज्ञ नाहीये, मला काही कळलं नाही. मी सहज ज्ञानोबा तुकोबारायांना प्रार्थना केली, शारीरिक आबदा होण्यापेक्षा, त्रास होण्यापेक्षा माऊली कृपा करा. आणि क्षणार्धात डोळे मिटले, मान टाकली. त्याच कारण सांगतो, जन्मभर भजन करणाराचा मृत्यू व्यतिपात आणि अमावास्या सारख्या तिथेला होतो. मृत्यू प्रसंगाला साधू आणि संत कळत असल्याच्या जाणीवा तुम्हाला सगळ्यांना असल्या पाहिजेत. हरी, आणि आपली मान टाकली. माझ्या अनुभूती सांगतो की त्याने प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांचं आहे बोलबाबाचं दर्शन घेतलं, म्हणून आपली प्राणज्योत त्यांच्यात विलीन करून टाकली. जेने हा गोपाल म्हणून संता अखंड भजावे, त्यांचे बाई व्हावे दीन सदा. संत अजून काय, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. त्या चैतन्याचे दोन प्रकार आहेत, एक कुटस्थ आहे आणि ब्रह्मचैतन्य. सर्वत्र विराजमान चैतन्य आणि त्या सर्वत्र विराजमान चैतन्याची अनुभूती यथार्थ जाणताय ते संत. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत पाहुणे 9 वाजले. कळलं का? आता एक श्लोक सांगतो, कोणता आहे तर्को, तर्को प्रतिष्ठा महाजन श्रुती भिन्न भिन्न बोलताय, शास्त्रांची स्वतंत्र मत आहे, वेदांचे अनेक वचन आहे, अर्थसंगती काय लावायची? पण महाजना हे रगतस्य पंथा, सरळ अर्थ येण्याची पंथे चालू जातात. नकडे गुंता कोठे जाईल, मी ठरवलंय माझ्या या शिस्तीत तुम्हाला कीर्तन पटत असेल तर घ्या, नाही घेऊ सका. म्हणावून संत अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. अखंड सदा शब्दात अर्थ अव्याहत, निरंतर. साधूंच्या संगतीत देव काय करतो, काय करतो? मला अपेक्षा आहे ते प्रमाण मला शांताराम बाबांच्या मुखातून ऐकायचं. शब्द मी सांगतो, शब्द मी सांगतो. साधू घरी देव काम धंदा करी, पितांबरे धरी वरी छाया. साधू घरी देव Yeah.
आता दुसरा भाव धंदा करी काय धंदा करतो तो मेथी विकू लागतो तो पालक विकू लागतो तो रातळ गाजर विकू लागतो सावत महाराजांना तो मळा खुरपू लागतो तो वैराग्याचं ज्ञानाचं विवेकाचं पीठ सुखानं दुलू शकतो तो परमात्मा मुमीन कसायला तो मांस विकू लागतो कबीरांना शिले विनवू लागतो नरहरी महाराजांना घडी फुंकू लागतो चुकुबरांना तो गुरु टोळण्यास मदत करतो चुकुबरांची गाथा वर काढतो ज्ञानोबरांच्या स्मरणाने भिंत चालायला लागतो इरडेच्या स्पर्शाने वेदमंत्र म्हणायला सुरुवात होते माणसाने सेवा केली ना की त्याला मेवा मिळत असतो एक मला वाटतं 28-29 वर्षाचा माझा आपले मारुतीराव कोपाटी महाराज आहेत ना संघ सेवक संबंध आहे काही पुरस्काराच्या समितीला नेहरू स्टेडियमला आम्ही एकत्रित असायचो छोटे छोटे पुरस्कार असायचे ते राज्यस्तरीय त्यांना एक मला एक असा मिळत असायचा तेव्हापासून पालक आणि पालखीचं पाहिलं भजनाचं पाहिलं दिंडीचं पाहिलं आणि बोलता बोलता शांताराम बाबांना आप्पांना आणि त्यांना नाथांच्या दरबारामध्ये पैठण तीर्थक्षेत्रात गेल्या वर्षी षष्टीला योगीराज महाराजांच्या करणे मोठा पुरस्कार मिळाला हे त्यांच्या कर्माचा बरेच सेवेचं फळ मिळत असत मला एक जण म्हणला महाराज तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे उपाधी काय म्हणले वैकुंठ वासी आता पुढचं वाक्य आहे का काही पुरस्कार मिळवल्या जातात काही पुरस्कार दिल्या जातात आणि काही घेण्यात येतात नाही कळलं तुम्हाला केलेला देव असलेला देव आणि झालेला देव काही पुरस्कार दिल्या जातात काही घेतल्या जातात इत्यादी आता मला वाटतं राष्ट्रपती पारितोषिक मला मिळालं पण पूर्वी मी नुसता पोती झालो तर त्रास झाला राष्ट्रपती किती लांब आता पुढचं वाक्य आहे का सगळ्यांना प्रार्थना वैष्णवांना सगळ्यांना पुरस्कार देऊ नका
पण निदान साधूच्या जीवनात तिरस्कार तरी करू नका, एवढाच पुरस्कार. निदान तिरस्कार तरी करू नका. साधूच्या घरी परमात्मा हेच करतो, साधू घरी देव कामनंदा श्री. साधू तस असला तुदळीता काढिता दळिता काढिता तुझ गाली दळिता काढिता कीर्तन आपलं संपत आलंय 9:08:56 झाले म्हणून 56 बर नाही 36 बर नाही आता 57 झाले बर वाटलं 58 बर नाही. एकाला मी विचारलं आपलं वय किती तुम्हाला 68 मला याला न बोलली तर बस नाही कळलं तुम्हाला पुढे कधी योगायला भगवंतांनी टाकला हे नाट्यगीताच्या अंगाने जर गायलं तर मला नाही म्हणता येत कारण मी आता विसरले मला तंतोतंत म्हणता पण येत नाही. हे सगळे लोक त्यातले परफेक्ट लोक आहेत आणि त्यांची त्यातली PhD आहे. माझ्याकडे PhD सुद्धा ना जुनी गाडी होती जावा येऊन लोकांना ह्या गाड्या माहिती नाही ती जाड असायची बोलत उचलायला कठीण याच्यावर बसला ती PhD माग बसली ती त्याचं ते मुंड भरत जा मी एकदा जावा चालवली होती पुन्हा येऊच नाही आपल्या आयुष्यात कधीच नाही. एकदा फॅट चालवायला बसलो होतो तिला एकच दिवा होता सदैव आपण रिपर करावं लागायचं गाड्यांचा नादच सुरू गेला. आता फक्त मध्ये बसायचं आणि पुढच्या चालवायचं काम करायचं. वेळ झालाय साधू घरी देव कामधंदा घरी पितांबरा छाया करतो कानोपात्रा कानोपात्राला वळ असे चरित्र सगळ्यांना माहिती सदांची कीर्तन अशी रसज्ञ असायची बर का. परमात्मा डोळे निहाळून पाहत आहे कळलं का. आणि ही कानपात्रा जो खूप बऱ्यांच्या करंगळीला धरून रावणात शिरली आक्रमण झाली तोडा कापा मारा धारा कोण शिरलंय बघा असा तू का त्या काळात आणि त्यात शिरली आणि तिने श्री हरीला प्रार्थना केली पतित तू पावना पावना पतित तू पतित तू पावना चरण स्वभाव कानो पात्र कानो पात्र कानो पात्र कानो पात्र शरण पाई पतित तू पावना पावना पतित तू पावना पतित तू पावना योग्य वयात भेट व्हायला हवी होती आणि मग मी तुमच्यासाठी काही पण आपण एवढं छान कीर्तन करतोय गांधीचे कोणता कळी तुले मला एका विचारलं आजही तरी कीर्तन का करता म्हणजे शांतारामांना पाहिल्यावर असं वाटतं तुझ्या आता जीवरंग हे वाक्य ऐकून घरच्यांनी दुःख मानू नये काय आता विनोद काही ओढून राहून
हे कीर्तन भगवंताच्या चरणी समर्पित करून थांबतो. परमात्मा भक्तांची काम करतो सरळ अर्थ आहे. नामा म्हणे देव नो करेक्ट इच्छी संत संग म्हणाले देव काय इच्छा करतो या सुखा कारणे कोणत्या या सुखा कारणे देव मिळावं वैकुंठ सोडून संतास त्याला ते वैकुंठ पोपटन जुनात झोपडन कामधेनूची किल्ला कल्पतरूंच्या बागा आईला लता सारखा हत्ती इंद्राचं राहणं ऐश्वर नाही आवडत संतांना. म्हणजे आम्ही संतांच्या संगतीत राहणार. देव म्हणजे तुम्ही संतांच्या संगतीत राहणार तुम्ही एकदा इथं राहू तुम्ही पण इथून पंढरीत थांबतो म्हणून ते आले. बाकी का कर्मच नाही अहो देवाला संतांशिवाय कर्म नेत्याचं काय येऊ नसेल त्यालाच कर्म यांना मानावं लागतं. संत एक प्रकरण असेल. संत ही जीवन प्रणाली. संत हा श्रेष्ठ विचार आहे. संत हा श्रेष्ठ आचार आहे. संत हे परमार्थ पददर्शक आहे. आणि संत हे मुक्काम विश्रांतीचं पवित्र धाम आहे. व्याख्या समाप्त. नामा म्हणे देव इच्छी संत संग कारण ते आमचे जीवन नामा म्हणे देव इच्छी संत संग कार्यकर्त्यांना अन्नदान सेवा समर्पण सूत्रसंचनात वेळ जाऊ नये म्हणून मी वेळेचं बंधन पाळतो आणि या ठिकाणी थांबतो. नामा म्हणे देव आजच्या कीर्तनात पुन्हा कोणाच्या नावावर शंकर मांडेकर आपण या ठिकाणी आला मला फार बरं वाटलं. आमचे पूर्वाश्रमीचे जामा श्री पंडित मनोजी शर्मा आहे. अनघा शर्मा नावाचं
तुम्ही नेटवर यूट्यूबला सर्च करा लघु सिद्धांत कौमुदी सागर कंठस्थ पाठ ही पूर्वाश्रमीची आमची नाव ते स्वतः ठिकाणी उपस्थित आहेत. हा मकरंद आता शिकतोय की माझ्यानंतर सकच्छ वारकरी परंपरेचे कीर्तन पांढरे शुभ्र कपडे फेटा जरी मी यती धर्म स्वीकारला असला तरी परंपरेला माणूस मी त्याला अलंकृत करून ठेवलंय. आता तो वेदांत आणि न्यायात दोन्ही गोष्टी शिकतोय सध्या पुण्यात. आता मी तो संस्कृत संभाषण 3 तास करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि कीर्तन पंडित व्हा विद्वान व्हा डॉक्टरेट करा. ज्ञानदेव तुकाराम या भरणार आनंद जगाच्या मत भजन हा उका सावधान तो Thank you.
Bye.
कोष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।